आमच्या कॉलेजचे ना फ्रेशर्स पार्टी आहे तर आज ज्युनियर आम्ही सेकंड इयरला आहोत तर फर्स्ट इयरचे जे आहेत ना मुलं तर गेल्या महिन्यात त्यांचे 14 तारखेला ॲडमिशन झालं ते आणि काही कारणास्तव पार्टी एक्सटेंड झालेली तर आज फायनली 13 तारखेला फ्रेशर्स पार्टी आहे तर तुम्हाला मी पूर्ण पार्टी दाखवतो तुम्ही एन्जॉय करा पार्टी आणि आम्ही पण मित्रांनो आम्हाला ना कार्यक्रमाची वेळ 9 वाजता दिलेली पण आता शार्प 11 वाजलेत 11 वाजले तर 11 वाजून 1 मिनिट झाला आहे तर बघूयात उशीर झाला आहे का तर उशीर तर तसा काही झालेला नाही आहे कारण की काही इन्फॉर्मर्सला मी विचारलं होतं तर काही उशीर झालेला नाही आहे म्हणून आणखीन कार्यक्रम चालू झालेला नाही तर आम्ही कार्यक्रमाला टाईमवर पोचतो आता तर मित्रांनो कार्यक्रम तिकडे चालू झाला आहे तर आम्हाला उशीर व्हायला लागला आहे तर मित्रांनो आम्ही कॉलेजला पोचलो होतो आता तर वरी तिकडे मंडप टाकलेला आहे आता थोडंसं पाणी जर महाराजांना तुम्हाला समजून घ्यायचंय छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते तर मोठे मोठे पीएचडी करणारे देखील समजू शकले नाही महाराजांच्या आयुष्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे त्यातले गोष्ट सांगतो महाराज 17 वर्षाचे असतील राजेश्वराच्या 35 जणांसोबत राजेश्वराच्या मंदिरात राजाभिषेक करू किंवा ही देवांची भूमी आम्ही पुन्हा स्वराज्यात आलो अशी शपथ घेतली किती माझ्यापेक्षा 1 वर्षाने 17 वर्ष आणि शपथ घेतल्यानंतर 17, 18, 20, 21, 22, 23, 8 वर्षामध्ये भारताने 32 किल्ले जिंकले अफजल खान मारला नाही शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला नाही कारण अफजल खान असा होता की ज्याने आलमगीर Bye.
तर मित्रांनो फ्रेशर्स पार्टी मध्ये ना खूप एन्जॉय झाला, खूप सारे डान्स झाले, खूप काही नाटक झाले. तर मी पूर्ण नाटक डान्स मी माझ्या ब्लॉग मध्ये ऍड करत नाहीये, तर मी ते जणा सेपरेट म्हणजे जेवढं मिनिमाइज करून शॉर्ट होतील ना तर ते करून टाकतो, म्हणजे जास्त ब्लॉग मोठा होत नाही आणि एंटरटेनमेंट पर कमी होत नाही. तर तुम्ही हा ब्लॉग बघितल्यानंतर ना तर माझ्या चॅनलवरती जाऊन ते शॉर्ट्स बघा, तुम्हाला नक्कीच ते खूप आवडतील आय होप. आणि ही सगळी उठाठेव करून फायनली मी माझा हा ब्लॉग स्टॉप करतो येते. तर तुम्हाला जर हा नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.